नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारची पिकं घ्यायची याविषयीचा हा आजचा व्हिडिओ आहे. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर उत्पादन देणारे किंवा पुढे चांगला बाजारभाव मिळणारे असे कोणत्या पिकाची निवड करायची याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर उन्हाळ्यामध्ये साधारणतः आता मार्च एंड चालू आहे, तर एप्रिल आणि मे या दोन महिन्यात योग्य अशी पिकाची लागवड केली तर तुम्हाला चांगला बाजारभाव मिळतो. उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही कोथिंबीरीची लागवड करू शकता. कोथिंबीर हे पीक फक्त 45 दिवसामध्ये काढणीसाठी तयार होतं. उन्हाळ्यामध्ये त्याला मागणी चांगली असते. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याकडं हे पीक नसतं किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळे सर्व शेतकरी याचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु ज्या शेतकऱ्याकडे भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण आहे अशा शेतकऱ्यांनी कोथिंबीरीची लागवड 100% करावी. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीची वाढ चांगली होत नाही किंवा वाढ कमी होते, उत्पादन कमी निघतं, त्यामुळे त्याला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे कोथिंबीरीची लागवड उन्हाळ्यामध्ये केली तर त्याचा फायदा होतो. म्हणजे मार्च एप्रिल आणि मे ह्या महिन्यामध्ये तुम्ही लागवड केली तर त्याचा फायदा होईल. मार्चमध्ये लागवड केली तर एप्रिल किंवा मे ह्या महिन्यातही चांगला बाजारभाव असतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही मिरचीची लागवड केली तर तुम्हाला जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव असतो. एप्रिल किंवा मे ह्या महिन्यात हिरव्या मिरचीची लागवड तुम्ही करू शकता. हिरव्या मिरचीची लागवड एप्रिल किंवा मे महिन्यात केली तर त्यानंतर दोन महिन्यांनी मिरची तोडणीला सुरुवात होते आणि पुढे पावसाळ्यामध्ये जून जुलैला मोठ्या प्रमाणात चांगला बाजारभाव मिळतो. तर त्यासाठी तुम्ही हिरव्या मिरचीची लागवड करू शकता आणि त्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. सध्या 70-80 रुपये किलो हा बाजारभाव सध्या पण चालू आहे आणि पुढे पण तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल. त्यामुळे मिरची हे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. त्यानंतर वांग्याची लागवड तर तुम्ही एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये केली तर जून जुलैला तुम्हाला चांगला बाजारभाव त्याचा मिळू शकतो. जून जुलैमध्ये दोन महिन्यानंतर त्याचं उत्पादन सुरू होतं, त्यामुळे जून जुलैमध्ये तुम्ही याचं उत्पादन घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही एप्रिल किंवा मे महिन्यातही वांग्याची लागवड केली तर ती एक उत्तम असं पीक आहे. त्यानंतर तुम्ही भुईमुगाची ही लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकता. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाची लागवड केली तर मोठ्या प्रमाणात चांगलं प्रमाणात उत्पादन मिळतं. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भुईमुगाची लागवड केली जाते, परंतु त्यापासून मिळणारे पावसाळ्यामध्ये त्याचं उत्पादन कमी मिळतं. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात लागवड केली तर उन्हाळ्यात उन्हाळी भुईमुगाचं उत्पादनही चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही त्याची निवड करू शकता. कलिंगडा आणि खरबूज याचे लागवड तुम्ही करू शकता, पण सध्या बाजारभावाचा विचार करता उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते, त्यामुळे कलिंगडा आणि खरबूजाला उन्हाळ्यामध्ये जास्त चांगला बाजारभाव सध्या तरी मिळत नाही. त्यामुळे सध्या शक्यतो कलिंगड खरबूजाची लागवड करणं टाळावं. त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर किंवा जून जुलैला तुम्ही लागवड केली तरी पुढे तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल, पण सध्या लागवड केली उन्हाळ्यामध्ये तर आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याचा तुम्हाला चांगला बाजारभाव मिळत नाही. आणि जून जुलैमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव असतो, त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड करू शकता. उन्हाळ्यामध्ये येणारे चांगल्या व्हरायटी तुम्हाला मिळून जातील. त्या व्हरायटीची तर तुम्ही लागवड केली तर मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात उत्पादन जून जुलैमध्ये पोषक असतं आणि त्यामुळे त्याला मागणी किंवा बाजारभावही पावसाळ्यात चांगला मिळतो. त्यामुळे आत्ता उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. त्यानंतर तुम्ही मे महिन्यामध्ये भेंडी किंवा गवारी ह्या पिकांची निवड करू शकता. मे महिन्यात भेंडी गवारीची लागवड केली तर जून जुलैला तुम्हाला 70-80 रुपयाचा बाजारभाव मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही मेमध्ये तुम्ही भेंडी किंवा गवारी ह्या पिकांचीही तुम्ही लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता. तर अशा वेगवेगळ्या पिकांची भाजीपाला पिकांची तुम्ही लागवड तर उन्हाळ्यामध्ये केली तर काही भाजीपाला हे दोन महिन्यानंतर चालू होतो, त्यामुळे जून जुलैमध्ये तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल, चांगलं उत्पादन मिळेल. तर कोथिंबीरीसारखी काही पिकं आहेत ती तुम्ही उन्हाळ्यात चालू करून 45 दिवसात हार्वेस्टिंग करू शकता आणि चांगला बाजारभाव आणि उत्पादनही घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.